कादंबरी चव्हाण आपले मनोगत व्यक्त करेल. इथं मी पुन्हा एकदा शब्दसुमनाने स्वागत करतो आणि सावित्रीबाई फुले अर्थात स्त्री शिक्षणाचे जनक म्हणूया आपण त्यांना. ज्या मुली आज इथं बसलेल्या आहेत त्या केवळ आणि केवळ सावित्रीबाई फुलेंच्या योगदानामुळे अर्थात हे फुले दाम्पत्य महात्मा फुले तथा सावित्रीबाई फुले या दाम्पत्यानं कांद्याला कांदा लावून ही जी शिक्षणाचे अर्थात स्त्री शिक्षणाचे उदाहरण काय उदाहरण पाहतोय गावच्या सरपंच कोण किंवा गावच्या उपसरपंच कोण तर आज माहीत म्हणून या ग्रेट पर्सनॅलिटीचा आपण इथं नामोल्लेख करणं क्रमप्राप्त करत. एवढंच नाही तर आज शाळेमध्ये तुम्ही पाहताय तीन मॅडम आहेत नाही का. किती मॅडम आहेत? तीन मॅडम आहेत. म्हणून मला सांगण्याचा उद्देश असा आहे आणि मला वाटतं मुलींची संख्या पण शाळेत जास्त चला आनंदाची गोष्ट आहे साहेब. तो रेसो कमी झाला होता तो रेसो वाढला असं म्हणायला हरकत नाही असं कदाचित दिसतंय कारण हंदो हमारे दो याच्यामध्ये रेसो मुलींचा वाढलेला आहे. इट्स ओके ना. तर म्हणण्याचा उद्देश माझं टार्गेट असं होतं की जर आज क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे तर त्या जयंतीच्या निमित्तानं आपण काहीतरी माता भगिनींना अर्थात स्त्री देवतेला अर्थात मातृदेव या न्यायाने काहीतरी देणं लागतो नाही का. म्हणून एक छोटासा छोटे खाली सत्कार जो नियोजित नसताना आम्ही करतोय तो सत्कार प्रातिनिधिक स्वरूपातून आम्ही सौभाग्यवती दुर्गाताई विष्णूभाऊ उघले यांचा करणार आहोत. मी या शाळेतील ज्या आमच्या सूत्रसंचलनासाठी दोन मुली उभ्या केलेल्या आहेत त्यांच्यामध्ये प्रीती एक आहे आणि पलीकडे राजेल आहे वेशभूषेमध्ये. या दोघींना मी सांगेन की आपण मॅडमचा यथोचित सत्कार करायचा शाल शिल्प देऊन पुष्पहार अर्पण करू. चला प्रीती आणि राजेल इथे गुलाल असेल ती शाल घ्यायची सर शाल ओपन करून द्या. कोरोनाच्या लॉकडाऊन मध्ये खूप बंधन आले त्यामुळे आपल्याला बरंच काही करता आलं नाही. नसता उपक्रमशील शाळा जिल्हा परिषद समूहान शाळा मी येण्याच्या पूर्वीपासून आहे आणि मीही येऊन ते उपक्रम चालूच ठेवले परंतु कोरोनानं थोडस बंधन आणले आणि उपक्रमांना मर्यादा आणली. परंतु कुठेतरी सुदैवानं आज आपल्याला हा कार्यक्रम घेता येतो आहे याचा आनंद मनाशी नक्कीच आहे. गुलाबाचं श्रीफळ